विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत क्रम ओळखणे या घटकातील आकृतींची मालिका किंवा आकृत्यांचा क्रम या विषय माहिती जाणून घेतली होती। आजच्या तासिकेला आपण क्रम ओळखणे याच घटकातील चिन्हांची मालिका। विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया चिन्हांना जाणून घेऊया। आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहित असतील की चिन्ह कोणकोणत्या प्रकारचे असतात। बघा, आपण जर म्हटलं हे बरोबर, हे सुद्धा एक चिन्ह आहे। मी जर ए अक्षर काढलं तर हे अक्षर जरी असलं तरी एक प्रकारचं चिन्ह आहे। पुन्हा स्टार चिन्ह होऊ शकतं, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ किंवा आयत, हे एक प्रकारचं काय आहे हो, ही सगळी एक प्रकारची काय आहेत, तर चिन्हे आहेत। आणि या चिन्हांचा वापर चिन्हांची मालिका यावर आधारित प्रश्न तयार करण्यासाठी केला जातो। आता ही सगळी आपल्या ओळखीचे आहेत, बरोबरचं चिन्ह, ए, चौकोन, त्रिकोण, गोल, त्याचबरोबर अधिक असेल, गुणुले असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, ही सर्व चिन्ह याच्यामध्ये वापरली जातात। आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला सर्वात आधी शिकायचं आहे चिन्हांचा क्रम म्हणजे काय। आता मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हे माहीत असणार आहे की चिन्हांचा क्रम म्हणजे काय, त्यांच्यासाठी उजळणी व नवीन विद्यार्थ्यांना माहिती ही मिळणार आहे। चला जाणून घेऊया चिन्हांचा क्रम म्हणजे काय। आता मालिका आणि क्रम हे दोन्ही शब्द एकच अर्थाने वापरले जातात, हे लक्षात घ्या। दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, मालिका काय किंवा क्रम काय। आता लक्षात घ्या, चिन्हांचा क्रम म्हणजे काय हे शिकण्यासाठी आपण या ठिकाणी प्रश्न मांडले आहेत दोन। आता या दोन प्रश्नामध्ये बघा, इथं प्रश्नचिन्ह जे दिसतंय, इथं प्रश्नचिन्ह दिसतंय, याचा अर्थ शेवट आहे, इथं शेवट आहे। मग सगळ्याच प्रश्नामध्ये चिन्हांच्या मालिकेसाठी जे प्रश्न विचारतात त्यांच्यामध्ये शेवटच प्रश्नचिन्ह असतं का, तर तसं नाही। हे प्रश्नचिन्ह इथं कोणीकडे सुद्धा येऊ शकतं, हे लक्षात घ्या। आता सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की चिन्हांचा क्रम म्हणजे काय। आता बघा, चिन्हांचा क्रम हा जवळजवळ आकृत्यासारखाच असतो। जसा आकृत्यांचा क्रम आहे तसाच चिन्हांचा क्रम आहे, फक्त थोडासाच बदल असतो, तो आज आपण जाणून घेणार आहोत। बघा, जसं आपण आकृत्यांमध्ये बघितलं होतं की पहिला गट, दुसरा गट, तो गट आधी जाणून घेऊया। बघा, स्वल्पविरामाचा हा एक गट, स्वल्पविरामाचा हा एक गट, स्वल्पविरामाचा हा एक गट। आता या गटातून या गटामध्ये जाताना काय बदल झालाय, विशिष्ट बदल, तो लक्षात घ्यायचा। या गटातून या गटात जाताना काय बदल झालाय हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार या गटातून या गटात आपल्याला बदल करून काय करायचं आहे, तर इथं प्रश्नचिन्ह दिलंय, यातून इथं बदल करून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून योग्य चिन्हाचा पर्याय आपल्याला निवडायचा असतो। चला सुरुवात करूया गटात होत जाणारा बदल। आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी उत्तर काढलं देखील असेल, बघा बरं जरा या ठिकाणी जर आपण केलं, हा वाक्य महत्वाचं बघा, जसं आकृत्या म्हटलं, चिन्ह म्हटलं, आकार म्हटलं की बारकाईनं केलं जाणारं निरीक्षण या वाक्याला खूप महत्व आहे। चला आपण जर बघितलं, इथं पी क्यू आहे, इथं पण पी आणि क्यू आहे, इथं पण पी आणि क्यू आहे, परंतु इथं जर मी लक्षात घेतलं तर पी हे एकदाच आले आणि क्यू हे एकदाच आले, परंतु या ठिकाणी बघितलं तर पी दोन वेळा आले आणि क्यू दोन वेळा आले, इथं बघितलं तर पी एक दोन तीन, पी तीन वेळा आले, क्यू एक दोन तीन, तीन वेळा आले। याचा अर्थ काय, सगळीकडे पी क्यूच आहे परंतु इथं एकदाच आले, इथं दोनदा आले, इथं तीनदा आले, याचा अर्थ इथं किती वेळा येणार, चार वेळा, म्हणजे काय पी चार वेळा येणार आणि दुसरं अक्षर काय क्यू, हे क्यू चार वेळा येणार आहे। आणि असाच क्रम पाहिजे, या चार पी नंतरच चार क्यू पाहिजे, चार क्यू नंतर चार पी नको, याचा अर्थ असा पण पर्याय कधी कधी भेटेल, एक दोन तीन चार, पी 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 असं भेटलं तरी हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे का। तर कसा क्रम आहे चिन्हांचा क्रम, याचा अर्थ वर कसा आहे, आधी पी आहे नंतर क्यू आहे, म्हणून आधी पी नंतर क्यू। चला सुरुवात करूया, आता याच्यासारखा दिसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। आता प्रश्न तर काळजीपूर्वक सोडवायचा आहेच, परंतु त्याबरोबर वाक्य हेही महत्वाचं आहे की पर्याय सुद्धा आपल्याला बारकाईने निरीक्षण करून पाहता आले पाहिजेत। चला बघूया, चार पी इथं जर बघितलं तर चार पी वाटताय, परंतु जरा बारकाईने बघा बरं, हा डी आहे दुसऱ्या लिपीतील, आहे का, बघा हा पी नाहीये, हा उलटा झाला, असा नको आहे। इथं चार क्यू आहेत ओके, परंतु या एका अक्षरामुळं हे उत्तर मिळणार नाही, चार पी पाहिजेत, इथं बघा दोनच आले, इथं तर एकच दिसत आहे। हा चौथा पर्याय बघा बरं शिल्लक आहे, तो बघा चार वेळा पी चार वेळा क्यू, या पद्धतीने चार पी
चार क्यू म्हणजे चार वेळा पी चार वेळा क्यू बरोबर आहेत या पर्यायात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. हा झाला एक प्रश्न, याच्यामध्ये हा फॉर्म्युला किंवा हा विशिष्ट क्रम दिलाय असं सगळीकडे असतं असं नाही, प्रश्न बदलला विशिष्ट क्रम बदलला हे लक्षात घ्या. पाहूयात पुढचा प्रश्न व यावर आधारित आपण काय करावे नंतर प्रश्नांचा सराव घेणार आहोत. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की चिन्हांच्या क्रमामध्ये सुद्धा चिन्हांच्या मालिकेमध्ये सुद्धा नवनवीन क्लुप्त्या वापराव्या लागतात. अतिशय सोपा हा घटक आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न लगेच सुटला असेल तुम्हाला, बघा या ठिकाणी अधिक आहे, इथं सुद्धा अधिक आहे, इथं सुद्धा अधिक आहे. अधिक म्हणजे काय? बेरजेचं चिन्ह आहे. इथं एकदा आले, इथं दोनदा आले, इथं तीनदा आले, याचा अर्थ इथं किती वेळा येणार आहे? चार वेळा. बघा एकदा आले, इथं दोन वेळा आले, इथं तीन वेळा आले, इथं चार वेळा येणार आहे. मग चार वेळा येणार आहे ते काय? तर बेरजेचं चिन्ह येणार आहे, लक्षात घ्या. मग चारी पण बेरजेची चिन्ह पाहिजेत. इथं जर बघितलं तर बघा हे चिन्ह, बघा हे फुलीचं गुणलेचं चिन्ह आहे, हा पर्याय नको. इथं बघा तीन अधिक आलेत पण हे बारकाईनं बघा हे भागिले नको. हा इथं बघा बरं, हा पर्याय मला योग्य वाटतोय. एक दोन तीन चार, याचा अर्थ एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, म्हणजे या एक दोन तीन चार अधिक सारखा हे एक दोन तीन चार दिसतेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर चारही अधिक पाहिजेत, चारही बेरजेचे चिन्ह पाहिजेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. चार बघा बरं इथं मध्येच गुणले आले, याचा अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. आताच बघितलं आपण या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये वेगळेपण आहे, तसंच प्रत्येक प्रश्नात हे बदलत जाणार आहे. नवनवीन प्रश्न तसा नवनवीन विशिष्ट क्रम, मग ते काय काय करू शकतात, मग नेहमीप्रमाणे आपण काय करायला हवे, तर पाहूया काय करावे. सर्वात पहिला मुद्दा महत्वाचा आहे तर गटातील बदल. काय वाक्य आहे? गटातील विशिष्ट बदल असा शब्द आपण वापरूया, कारण गटात होत जाणारा विशिष्ट बदल हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला उत्तर हे नक्की लक्षात येतं. जसं आपण पाहिलं या गटातून या गटात जाताना काय होतंय, ते विशिष्ट बदल आपण बारकाईनं पाहिला पाहिजे. दुसरं वाक्य जर याबद्दल सांगायचं झालं काय करावे, तर बघा संख्या, जसं आपण दुसरं उदाहरण बघितलं, चिन्हांच्या संख्या या वाढू शकतात किंवा चिन्हांच्या संख्या या कमी पण होऊ शकतात. जसं इथं अधिक एक दोन तीन चार झालंय, तसंच ते उलट सुद्धा होऊ शकतं, पाच चार तीन दोन एक असं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे संख्या, त्यानंतर विचार केला तर बाजू, बाजू याचा अर्थ काय, तर तुम्हाला अशीही चिन्ह बघायला मिळतील ज्याची डावी आणि उजवी बाजू या प्रकारे काहीतरी चिन्ह देतील, म्हणजे जे उजवीकडे आहे ते पुढच्या गटात डावीकडे जाईल, पुन्हा उजवीकडे जाईल, किंवा जे डावीकडे आहे ते उजवीकडे येईल, पुन्हा डावीकडे जाईल, पुन्हा उजवीकडे जाईल. याचा अर्थ काय थोडक्यात आहे की उजवा आणि डाव या बाजूंमध्ये चिन्हांमध्ये बदल होऊ शकतो, तोही तुम्हाला बारकाईनं पाहायचा आहे. त्यानंतर बघूया दिशा. आता दिशा हा आपल्याला माहितच आहे की योग्य प्रकारे वरच्या दिशेला आहे, पुन्हा या दिशेला वळालाय, पुन्हा खालच्या दिशेला वळालाय, याचा अर्थ या दिशेला येणार. म्हणजेच काय, आकृत्यांमध्ये ज्याप्रमाणे दिशांचा वापर केलता त्याप्रमाणे चिन्हांमध्ये सुद्धा करतात. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं वाक्य, बारकाईने केलं जाणारं निरीक्षण, कारण प्रश्न कोणता येईल हे माहीत नाही, म्हणून आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्रत्येक आकृतीतल्या प्रत्येक गोष्टीचं आपण बारकाईने निरीक्षण करायला हवं. आता हे झालं माहिती, आता यावर आधारित आपण लगेचच काही प्रश्नांचा सराव हा करणार आहोत. आत्ताच आपण क्रम, चिन्हांचा क्रम म्हणजे काय व आपण त्याबद्दल काय काय करायला हवं याबद्दल माहिती जाणून घेतली. आता यावर आधारित प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्यापैकी काही प्रश्नांचा सराव आपण घेतोय. आता मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे हेच प्रश्न परीक्षेला येतील का, तर तसं नाही, याच्या सारखे प्रश्न परीक्षेला येतात. आपल्याला बेस, यातला पाया किंवा काय करतात हे समजलेलं असतं, त्यामुळे कोणताही प्रश्न आला तरी आपण तो सहज सोडवू शकतो. चला तर जाणून घेऊया या प्रश्नांवरून आपल्याला काय काय करता येऊ शकतं. बघा पहिला प्रश्न जर बघितला तर इथं आपल्याला चिन्ह दिसतंय दोन प्रकारचे, इथं गोल दिसतंय, त्यात अधिक दिसतंय, पुन्हा अधिक दिसतंय, तीन प्रकारचे चिन्ह दिसतंय. बघा बघितलं तर तसं इथं गोल आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे, याचा अर्थ आकृतीसारखा आपण करतो त्याप्रमाणे इथं पण गोल तयार होईल आणि त्याच्यामध्ये काय तयार होईल, हे अधिकचं चिन्ह. ठीक आहे, आता त्याच्या आतल्या चिन्हाचं जरा बारकाईने बघा बरं, हा हे चिन्ह इथं आहे, हे इथून इथं आले या आकृतीत, म्हणजे या गटात बदल होताना इथून इकडे आले बघा इथं, पुन्हा या आकृतीमधून या आकृतीमध्ये येताना इथून इथं आले बघा इथं आलं आहे का. आता याचा अर्थ इथून आपल्याला उत्तराची आकृती पाहिजे, म्हणजे हे अधिकचं चिन्ह काय होणार आहे, इथून इथं येणार आहे, परंतु या आकृतीमध्ये बघा या प्रकारे. ओके, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची आकृती हवी आहे.
चला तर शोधूया। आता म्हणा सर इथं गुणलेचं चिन्ह आहे त्यामुळे हा पर्याय निघून गेला, इथं भागिलेचं चिन्ह आहे त्यामुळे हाही पर्याय निघून गेला। पण जर बघितलं तर याच्यासारखी ही पण दिसते ही पण दिसते, परंतु आपण जर नीट बघितलं तर बघा आपण जे उत्तर आपण इथं अधिक मिळवणार आहोत ते अधिक वरच्या किंवा खालच्या रेषेला चिकटलेलं नसलं पाहिजे। बघा इथं रेषेला चिकटलं नाही, इथं चिकटलं नाही, इथं चिकटलं नाही, का असं म्हणतोय मी? कारण पर्याय क्रमांक तीन बघा, इथं बघा हे चिकटलं या रेषेला, आहे का वरच्या खालच्या, त्यामुळे हा पर्याय येणार नाही, शिल्लक आहे हा चौथा पर्याय, लक्षात घ्या। म्हणून या प्रश्नाचं उत्तर बघा याच्यासारखी सेम दिसते, इथं अधिक सुद्धा आहे आणि व्यवस्थित आहे, म्हणून या पद्धतीचं जसं पाहिजे अधिक तसंच इथं आहे व गोलही आहे, बाकीचं योग्य आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न बदलला की विशिष्ट क्रम बदलला, बघा या ठिकाणी खूप सोपा प्रश्न विचारलाय, इथं बाण आहे, इथं बाण आहे, इथं बाण आहे, लक्षात घ्या। पण आतलं झालं बाहेरचं, बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे। आता प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य आकृती आपल्याला ओळखायची आहे, बरोबर? चला बघूया। आता जर आपण बघितलं या ठिकाणी तर इथं एकच बाण आहे, इथं दोन बाण आहेत, इथं तीन बाण आहेत, परंतु बाहेरचा चौकोन आहे असं राहणार, याचा अर्थ इथं मला चौकोनच मिळणार आहे, हे लक्षात घ्या, बाहेर चौकोन असणार आहे, हे फिक्स झालं। आता आतलंच फक्त एक दोन तीन, इथं तीन बाण आहेत, इथं किती मिळणार आहेत मला? चार बाण मिळणार आहे। परंतु आता चार बाण मिळणार आहेत की पण ते कसे, इथं पण इथं तीन बाण आहेत, इथं चार बाण आहेत, इथं पण चार बाण आहेत, मग ते कसे दिसायला पाहिजेत आपल्याला? बघा हा वरच्या दिशेला गेलाय, हा इथून इकडे आलाय या आकृतीमध्ये, म्हणजे या गटातून या गटात बदल होताना अशा पद्धतीनं या दिशेला झालाय, पुन्हा इथून खालचा झालाय, इथून पुन्हा तो असा या बाजूला येणार आहे, याचा अर्थ मला या पद्धतीचा बाण मिळणार आहे। व किती पाहिजेत? चार पाहिजेत, एक झाला हा, दोन हा, तीन हा, चार। आता एक दोन तीन चार हे चार बाण मला इथं दिसत आहेत, एक दोन तीन चार, पण जर नीट बघितलं मी तर बाहेरचा भाग कसला आहे? गोलाचा आहे, गोलाचा नको, बाहेरचा भाग चौकोनाचा पाहिजे, इतकं बारीक आपल्याला बघावं लागतं। जर आपण इथं बघितलं तर चौकोन आहे पण बाण वर आहेत, आपल्याला असेच बाण पाहिजेत, इथं दोनच आहेत, हा नको, चौथा पर्याय बघा बरं जरा, बघा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, चार चार बाण, बाहेर चौकोन, बाहेर चौकोन, याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे। आता आपण मगाशीच बघितलं की एखादं चिन्ह वाढू शकतं, म्हणजे एक दोन तीन चार, किंवा एखादं चिन्ह काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं, पाच चार तीन दोन एक, परंतु कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता हे जरी इंग्रजी अक्षर असलं तरी याचा या ठिकाणी चिन्ह म्हणून वापर करण्यात आलेला आहे। चला पाहूया त्याचं उत्तर कसं मिळवता येईल। आपण सांगितल्याप्रमाणे गटातून होत जाणारा बदल, या गटातून या गटात जाताना काय बदल झालाय हो, जर बघा इथं पण पी आणि आर आहे, इथं पण पी आणि आर आहे, पण उलट झाले, इथं पी नंतर आर आहे, इथं आर नंतर पी आहे। बघा इथं एकदा पी आहे, एकदा आर आहे, इथं दोनदा आर आहे, दोनदा पी आहे, फक्त काय केलंय, दोनदा घेतलंय पण पलटी मारले, उलट केलंय। पुन्हा इकडे काय केलंय बघा, आपण जर या गटाचं निरीक्षण केलं तर इथं तीन पी आहेत, तीन आर आहेत, इथं सुद्धा पलटी केलंय बघा, इथं आर आधी होतं नंतर पी होतं, इथं काय केलं, उलट केलं, आधी पी घेतलं नंतर आर घेतलं। आता इथं पण आपण पलटीच मारणार आहोत, बघा पलटी मारताना इथं काय आधी पी आहे, नंतर काय आहे, आर आहे, नंतर आर आहे ना, ते पहिल्यांदा घ्या, म्हणजे आर आधी येईल, मग ते किती वेळा येईल, इथं तीन वेळा, इथं किती वेळा येणार, चार वेळा, बघा चार वेळा का, तर एकदा आले, दोनदा आले, तीनदा आले, म्हणून चार वेळा, पण आधी काय येणार, आधी आर येणार, हे लक्षात घ्या, आणि नंतर काय करा, पी टाका, पी किती, एक दोन तीन चार, म्हणजे या प्रकारचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। ते कोणीकडे आपण शोधायचं, बघा इथं चार पी चार आर आहेत, पण तसं नको आहे, आधी आर नंतर पी पाहिजे, मग ते कोणीकडे आहे, जरा पर्याय क्रमांक चार बघा, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, म्हणजे चार वेळा आर, चार वेळा पी, अशी आपल्याला चिन्ह कोणीकडे पाहायला मिळते, पर्याय क्रमांक चार मध्ये पाहायला मिळते। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे। या प्रकारचेच प्रश्न येतात, फक्त गटात होणारा बदल बारकाईनं बघितला की आपल्याला उत्तर सहजतेनं मिळू शकतं। तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत क्रम ओळखणे या घटकातील चिन्हांची मालिका, म्हणजे चिन्हांना जाणून आपण आज घेतलं। त्याच्यावर आपल्याला हेही लक्षात आलं की आकृत्या आणि चिन्हे सारखीच असतात, फक्त थोडासा बदल काय असतो तर उलट सुलट चिन्ह करू शकतात जास्त जास्त वेळा।
आणि तो कसं पाहायचं, तर गटात होणारा विशिष्ट बदल बारकाईनं पाहायचा, त्याला क्रमांक दिले तरी चालतील आणि तुम्ही विशिष्ट प्रकारे असे क्रमांक देऊन तुमचं योग्य उत्तर मिळवू शकता. वाक्य महत्त्वाचं असं आहे की चिन्ह असो किंवा आकृती, किंवा आकृती असो किंवा चिन्ह, म्हटलं की आपल्याला बारकाईनं केलं जाणारं निरीक्षण या वाक्याला खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक भाग व्यवस्थित पहा आणि आपलं उत्तर ठरवा, बारकाईने निरीक्षण करा. याबद्दल अधिक प्रश्न सोडवा, याची माहिती मिळवा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.